दादा, ओ दादा, नानी। वैसे 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 थाम वैसे तुला माहिती पता है बोलायच नाही का? बोल की। तुला विचारले बोलायच नाही का म्हणून? काय बोलू, काहीच बोलण्यासारखं नाही का ग? तू त्या दृष्टीने विचारत असशील तर मी तुला त्या दिवशीच सांगितले की काय मला विसर म्हणून। हेच एकदा परत माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग बघू। नाही ना हिम्मत होत, नाही ना होत हिम्मत, सहज बोलून गेलीस ग। तुझ्या ते सहज बोलण्यानं माझं काय झालं असेल? मंगेश, मी दुसऱ्यांदा म्हणणार नाही की मला इसर, पण अरे का झुरतोयस तू असा? ह्यो प्रश्न मला विचारताना तुझ्या मनाला काय यातना होत्या हे कळतंय का तुला? तेच उत्तर आहे तुझ्या प्रश्नाचं। बोलणं सोपं असतं ग, प्रेम करणं त्याच्यापेक्षा सोपं असतं, पण अवघड असतं ते प्रेम निभावणं। नको अशी वागूस पैसे, लय त्रास होतोय मला। अरे मग का त्रास करून घेतोयस तू स्वतःला आणि मला भी देतोयस? होतो ना त्रास तुला? म्हणजे तुझा अजूनही माझ्यावर नाही प्रेम? नाही प्रेम मग अशी माझी शपथ घातली थांबलीस का? हा अरे का छळतोयस तू असा? जगू दे की मला सुखानं। तू सुखात सांग की आहेस का सुखात? नाना, ओ नाना, तू का आलायस इथं? जा माघारी। हे दूध जा म्हणलेलं कळतंय ना, व कुणी बघितलं तर कालवा होईल। कशाचा कालवा? मी काय तुझी छेड काढले बी? उगच काय बी बोलू नकोस। अरे पण का मागवायस तू माझ्या? नाही मला काही काम नाही ना, दूध आणलंय मगाशी तशीच माघारी आलीस। मी काय तुला खात होतो? नग दूध का? नग म्हणलेलं कळतंय ना, म्हणजे मी नसताना आमच्या घरातलं दूध चालतं आणि माझ्या हातात नको आहे। अरे बाबा तू जा इथं आधी, नाणे येतील आता। येऊ दे, नाही काय होत। बर तुझ्यासाठी नको, निदान बाळासाठी तरी घे।
चेहरा पडल्यासारखा वाटतोय, काय होतंय का? मी माझी काळजी घ्यायला खंबीर आहे. किती खंबीर आहे दिसतं त्या तोंडावरून. काय नाही, ते दूध घेऊन आलो तो. का वैशी नव्हती आली? वय ना आली होती, पण तवा घरात कोणीच नव्हतं ना, त्याच्यामुळे तशी माघारी आली. बर येऊ का मी आता? मग एक बोलू का? हा बोला की. अरे पोरीचं असं झाल्यापासून लोक गावात काय काय चर्चा करायला लागल्यात. कसं बोलू तुला काय कळत बी नाही बघ. काय चर्चा करतेत? ते जाऊ दे, एक बोलायचं होतं. हा बोला की. आता बोलल्याशिवाय तर कसं कळणार ना. आता वैशीला दवाखान्यात न्यायचे म्हणलं तर पैसे नाहीत जवळ. चार जणांनी विचारलं तर कुठे बी पैशाचं जुळलं नाहीत बघ. तुझ्याकडे जुळेल का पैशाचं? माझ्याकडं नसलं तर असू दे, मी ज्वारी नाहीतर तांदूळ नेईन इकायला. नाही नको, बघ तुम्ही काय तर, तुम्ही नका काळजी करू. आणि जाणार कसं? घावलं तर घावलं, वाहन नाही तर मग चालत जाईल. ना ना पैशाचं बघतो मी. हां आणि चालत जाण्यापेक्षा पिंट्याच्या गाडीवरनं नेऊ का तिला दवाखान्यात? हां मग तर लय बरं होईल. येतो. दादा वाईच काम होतं. अरे सांगितलेलं एक काम धडकेलेस का, आणि दुसरं काही काम आहे? आता काय नाही गेलं एवढं सकाळ सकाळी जाऊन कंचीची वैर आणली की आणून काय इथं मला घालायला ठेवली आहेस का? अरे गोट्यात नेऊन टाकायची का इथं? वाईच दम काढा की टाकतो की काम होतं म्हणून गेलो तू. बत्तीशीच कशात घालवीन बघ, वर तोंड करून बोललास तर झालं. म्हणजे मी तुमच्यावर काय बोलू का? नको हा वाईच काम होतं म्हणून गेलो तू एवढी लांबड लावल्या. बोल काय काम आहे? 500 रुपये पाहिजे होतो. काय 500 रुपये? हा मग एवढं काय काय झालं? 500 रुपये मागितली होती काय? इस्टेटला नावं करायला सांगितली. अरे इस्टेट तर लांबत राहिली, पण 500 रुपये द्यायच्या पण लायकीचा नाहीस तू. दादा पैसे द्यायचं नसलं तर राहू द्या, पण उगाच 500 रुपयासाठी माझ्या आबरू काढ नका. काय काम करतोस रे? महिन्याला 500 रुपये तरी काम होतंय का? नाव उघडा यांच मग या माघारी फेर. अवघड तुझं नाही माझं आहे. कशाला पाहिजे पैसे? ते बजनाला पाहिजे होतं, वैशीला दवाखान्यात न्याला. ठीक आहे मग आधीच सांगायला काय झालं होतं? हा मी काय सांगितलंय आणि तुम्ही शांत चित्तानं ऐकून घेतलंय असं काय झालंय का आयुष्यात? हा येतो मी. आईला गाडी नाही, कुलूपाई म्हणजे कुठं तर गेला असणार. कुठं शोधायचं झाला काय डोक्या अगं छलकी बाया का डोसक्याला ताप देतेस? ज्या आईला मालकीने म्हणजे झाली घ्यायस. मला वाटतंय देवानं तुम्हाला मला ताप द्यायला जन्माला घातलंय. आता माझी पक्की खात्री झाली आहे, मी ईय लोकीचा प्रवास संपून स्वर्गलोकी जात नाही तोपर्यंत तुम्ही दोघी काय माझा पिछा सोडित नाही. स्वर्गात जागा मिळाला जरा पुण्य करायला लागतंय. अरे तुमच्या बापाला बी जमायचं नाही, दिसभर भटक्या कुत्र्या आणि गावभर हिंडताय आणि स्वर्गात जायचे स्वप्न बघताय वय, त्यासाठी जरा कष्ट करायला लागतंय. कुत्रा? तू मला चक्क कुत्रा म्हणलीस? अगं तुझ्या जिभेला काय हार, आज कुत्रा म्हणलीस उद्या गाडवा जमा करायला कमी करायची नाहीस. जमा कशाला करायला पाहिजे हायच की? हे बघ मी तुला सांगून ठेवतो. ओ तुम्ही काय मला सांगताय? मी सांगते ते ऐका. मी संजू बापूंच्या भांगलाय चालल्या, तिथं मोठी उचलायला या, शिर्डीला बी घेऊन या, तिथं बांधायची जागा आहे. जा नाही येत. संध्याकाळी पोटाला आण पाहिजे ना. चल पुढे आलोच. पुढे चल नाही, माझं पुढे लागायचं. एकदा मी पुढे गेले की तुम्ही काय माझ्या हाताला घावायचं नाही. अगं बाया शिर्डी चाल ना,
का चुंबळ करून डोसक्या घेऊ का? तुमच्या नादात खुरप राहिला आताच म्हणून सांगतो, माझ्या नादाला लागा जाऊ नकोस, लय नाद येडा आपला. अरे आगीचा बंब घरात आहे, तुला बी पिटविल आणि मला बी पिटविल. दार लावलीस? मी जाते पुढं, लवकर या. वाट बघ, म्हणजे वाट बघ, आलोच मी. चल. अरे अनम्या, पिंट्या दिसला का? का रे, नाही दिसला. काय नाही, वाईट काम होतं. बरं मी जातो, मला काम आहे. अरे का जीव तू गडबडीचा, म्हणजे मी काय बोंबे फकर राहिवे. चल बाया, मालकीन गेली पुढं. चल आता पिंटी कशाला घेतीस का, मी खाऊ. नाना, हो नाना. कोण मांग्या कर झालोय पैशाचे ऍडजस्ट. हा हे बी एस झालं बघ. वैशे, हे वैशे. हा नाना. जा मांग्या बरं दवाखान्यात. नाही ना ग, मला नाही जायचं. का आता काय झालं? आता वाटतंय बरं. हा बरं वाटतंय म्हण. रात्री काय त्रास झाला म्हणजे बसशील का रात्रभर जागरण घाली? रात्र त्रास होऊ शकतो बरं का? मग नाही ना ग नाना, मला नाही जायचं. अगं तुझ्यासाठी नाही, पोरासाठी. तुला काय झालं म्हणजे पोराचा हाल होत्याल ना. अगं त्याच्याकडे काय बघतीयस, जा लवकर. मग गाडीच काय झालं रे? पिंटे नव्हता घरी, त्याच्यामुळं काय गाडीचं ऍडजस्ट नाही झालं. चालत जात तू की, नाहीतर पुढे जाऊन वडाबिडा भेटेलस की कुठेतरी. अरे मग तू कशाला एवढा त्रास घेतोयस? मी जातो की. अव्या त्रास कसला, तुमच्यासाठी एवढं नाही का करू शकत. बर जा लवकर, उशीर करू नका. अरे मग कुणी इकडे? अरे हिला दवाखान्यात घेऊन निघाले. मग नाना कुठे गेलेत? मीच त्यांना म्हटलं, मी जातो घेऊन. चालत कशाला चाललंय? अरे गेलतो तुझ्या घरी गाडीसाठी, तू घरात नव्हतास. हा मी जरा बाहेर गेलो होतो. मग जातोस का गाडी घेऊन? आणि तू तर किती लांब राहिले गाव, जातो चालत मी. अरे पण कसं. अरे जा घेऊन, कुठं चालत जातोयस? वैशे काय होते का तुला? काय नाही बाई, जरा कणकणी आहे. काल नाना बोललं मला, मग कालपासून दवाखान्यात गेली नाही. जा लवकर. मग घ्या. बोल गे. राग मान नको, पण गाडीत पेट्रोल टाकायला हवी. हा लागा दुष्काळ 14 महिना लागा. मी पण दादांकडनं पैसे घेतले ती, आता तेच पुरते का नाही माहित नाही. हे घे एवढंच आहेत, एवढंच टाक. माघार आली म्हणजे बाद झाली. चालतंय बघतो, म्हणजे राहिले तर मग अजून टाकतो. चालत. आणि जरा पुढे सरकून बस ना, म्हणजे कसं पूर्ण टायर उचलेल ग.
पेट्रोल संपलं बहुतेक. एक काम करू आता, गाडी इथंच लाव आणि तुम्ही चालत जाऊ. पुढं गेलं वडाबिडाव गावलंस की काल लई लावून नाही चालायला लागायचं. तुला अशक्तपणा नाही ना, म्हणजे चालायला काय प्रॉब्लेम नाही ना? अगं काय म्हणतोय मी बोल की. उगा इशय बदलून जवळ यायचा प्रयत्न करू नकोस. अगं तू समजतेस तसा खरंच नाही मी. कसा बी असलास तरी मला नाही आवडत. कोण मी का जवळ आलेलो. तुला काय समजायचं ते समज. काय म्हणून अशी करतेस ग, नीट बोलायचं पण नाही का तुला? काय विचार तू, काय झालं? आधीच जीव नकोसा झालाय, त्यात अजून नको ताप देऊस तू. शब्द घेतले होते आपण एकमेका वाचून जगणार नाही म्हणून, लगीन करून खुशाल संसार मांडलास, तर मी कसा जगली माझं मला माहिती. आता माझं जगणं मुश्किल झालंय. अगं म्हणूनच म्हणतोय मी. नको मंग्या, आधीच कलंक आहे मात्यावर, त्यात अजून दुसऱ्याचं वजन आहे झेपायचं. इच्छा नाही पण आई बापासाठी आणि त्या निष्पाप जीवासाठी जगायचं. आता नको त्रास देऊ मला, सुखान जगू दे. अगं सुखान जगाव म्हणूनच म्हणतोय मी. बघ गैरसमज करून घेऊ नकोस. Thank you.